बेडकी हाळ येथे काँग्रेसचे उमेदवार काकासाहेब पाटील यांचा प्रचार शुभारंभ, शेकडो नागरिक व कार्यकर्ते उपस्थित. निपाणी मतदारसंघाचे काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून माजी आमदार काकासाहेब पाटील यांना पक्षश्रेष्ठींनी 6व्यांदा उमेदवारी दिली असून काकासाहेब पाटील यांच्या प्रचारार्थ मतदारसंघात कार्यकर्ते व ज्येष्ठ मान्यवर नागरिक तसेच युवा वर्ग एकत्रित येऊन प्रचारासाठी व्यवस्थितपणे नियोजन करत आहेत व जनसंपर्क साधून प्रत्यक्ष भेटीगाठी घेत पहिल्या टप्प्यातील प्रचार साधत आहेत. बेडकी हाळ येथे गुरुवार तारीख 13 रोजी सकाळी 9 वाजता रामनगर येथील श्री गणेश मंदिर परिसरात काँग्रेसचे उमेदवार काकासाहेब पाटील यांच्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ ज्येष्ठ कार्यकर्ते शंकर पाटील, युवा नेते ग्रामपंचायत सदस्य दत्तकुमार पाटील, सुप्रिया पाटील, माजी जिल्हा पंचायत सदस्य अशोक अर्गे, माजी तालुका पंचायत सदस्य चांद मुल्ला, ताजुद्दीन मुल्ला तसेच इतर कार्यकर्त्यांच्या प्रमुख उपस्थितीत नागप्पा कोरे यांच्या हस्ते श्रीफळ व भंडारा देऊन करण्यात आला. उपस्थितांचे स्वागत ग्रामपंचायत सदस्य जवीन यादव यांनी केले. यावेळी कर्नाटक काँग्रेस पक्षाचे विभागीय संचालक प्रमोद पाटील म्हणाले, काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी काकासाहेब पाटील यांना यावेळी 6व्यांदा उमेदवारी दिली असून त्यांच्या कामाचा एक दबदबा वेगळा आहे आणि पाटील यांना यावेळीही जनतेचा भरघोस पाठिंबा मिळत आहे. एकीकडे विरोधी गटातून बऱ्याच अफवा पसरविल्या जात असून नाव ऐन घेता अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेल्या उमेदवारांनी यापूर्वी काँग्रेस पक्षाबाबत घडलेल्या घटना घडामोडींचा अवलोकन करणे गरजेचे होते. काकासाहेब पाटील यांना मतदारसंघात जनतेचा उत्तम पाठिंबा मिळत आहे. तसेच यावेळी सुप्रिया पाटील, आबेदा मुल्ला, जयश्री जाधव, स्वाती कांबळे, शंकर पाटील, प्रमोद पाटील, डॉक्टर विक्रम शिंगाडे यांनीही मनोगत व्यक्त करून काँग्रेस पक्षाची देहधोरणे व काँग्रेस गॅरंटी कार्ड याविषयी आपले मत व्यक्त केले. यावेळी उमेदवार काकासाहेब पाटील यांच्या प्रचारार्थ ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर, श्री विठ्ठल बिरदेव, श्री 1008 पार्श्वनाथ भगवान जीन मंदिर, राजे बागस्वार दर्गा सह गावातील इतर देवदेवतांचे दर्शन घेतले व प्रचार साधला. याप्रसंगी ग्रामपंचायत अध्यक्षा सविता पाटील, सदस्य बिलकश मुल्ला, वनिता पाटील, सदस्य मनोज जाधव, पिंटू आर्गे, डॉक्टर नामदेव पाटील, नानासाहेब पाटील, कुमार संकेश्वरे, दत्ता निप्पाने, हसन मुल्ला, विनोद वरुटे, धनु मोरे, संतोष पाटील, अरुण शेट्टी, धनाजी मोहिते, भालू मोरे, कल्याण भिजले यांच्यासह इतर युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सत्ता ही काँग्रेसचीच येणार आहे आणि प्रत्येक ग्रामपंचायत, नगरपालिका आणि पट्टण पंचायत यामार्फत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं काम तुम्ही करायला पाहिजे. कारण जो 10 वर्ष वनवास आमच्या कार्यकर्त्यांना भोगायला लागलेला आहे त्या सगळ्यांच्यासाठी काकासाहेब पाटलांनी ही उमेदवारी स्वीकारलेली आहे आणि आम्हाला वरिष्ठांनी तशा प्रकारे सांगितलेलं आहे की तुम्ही काँग्रेस कार्यकर्त्यांच्यासाठीच काम करा. कार्यकर्ते आमचे नाहीत, आम्ही कार्यकर्त्यांचा आहोत एवढंच सांगते. आणि येत्या 10 तारखेला काँग्रेसचे उमेदवार काकासाहेब पाटील यांच्या हातासमोरील चिन्ह हात असणार आहे, त्याच्यासमोरचं बटन दाबून तुम्ही त्यांना प्रचंड बहुमताने निवडून आणावेत. मगाशी जयश्री यांनी सांगितलं की आपल्याला रोजगार मिळालेला नाही, तर काँग्रेस सरकारची चौथी घोषणा आहे की डिप्लोमा होल्डरला 1500 रुपये आणि ग्रॅज्युएट मुलामुलींना 3000 रुपये. ह्या युवकांनी त्याचा लाभ घ्यावा आणि महिलांना 2000 रुपये गृहलक्ष्मी योजनेमार्फत जे मिळणार आहेत, गृहज्योती 200 युनिट मोफत आणि प्रत्येक अन्नभाग्यमधून प्रत्येक व्यक्तीला 10 किलो तांदूळ मोफत, या सर्व योजनांचा लाभ तुम्हाला सगळ्यांना केव्हा होणार आहे? तर निप्पाणी मतदारसंघातून आमदार म्हणून काकासाहेब पाटील हेच निवडून यायला पाहिजेत आणि आमची राज्यामध्ये काँग्रेसचं सरकार यायला पाहिजे. हे येणार आहे, हे काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, पण तरी पण तुम्हाला सांगितलं आणि प्रत्येकांना काकासाहेब पाटील ही घरची व्यक्ती आहे समजून तुम्ही इतक्या दिवस त्यांच्यावर प्रेम केला, त्यामुळं काँग्रेसची तिकीट सहजासहजी कुणाला मिळत नाही, त्यासाठी दिल्लीला जायला लागतंय, बेंगलोरला. काकासाहेब पाटलांना इथं बसून ते तिकीट दिलेलं आहे.